खरंतर मुंबई शहरातील शेकडो नागरिक ज्या जुनाट इमारतींमध्ये राहतात त्याच इमारती नागरिकांसाठी काळ बनू लागल्यात. गेल्या 7 वर्षात इमारत दुर्घटनांमध्ये तब्बल 300 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेलाय. मुंबई कोसळत्या इमारती, जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर. किती मुंबईकरांचा बळी जाणार? पावसाळा आला की शेकडो मुंबईकरांच्या मनात धस्स होतं. पावसाळ्यात जीर्ण इमारती कधीही कोसळण्याची भीती असते. गेल्या 7 वर्षात एकही पावसाळा असा गेला नाही की ज्या पावसाळ्यात इमारत कोसळली नाही. गेल्या 7 वर्षात मुंबईत 2704 बांधकामं कोसळली. या दुर्घटनांमध्ये 234 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेलाय, तर 840 मुंबईकर जखमी झालेत. मुंबईत इमारत कोसळली की जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर येतो. मुंबईत 2013 101 लोकांचा मृत्यू झाला, तर 183 जण जखमी झाले. 2014 21 जणांचा मृत्यू झाला, तर 121 जण जखमी झाले. 2015 15 जणांचा मृत्यू, तर 120 जण जखमी झाले. 2016 24 लोकांचा मृत्यू झाला, 171 लोक जखमी झाले. 2017 66 लोकांचा मृत्यू झाला, तर 165 जण जखमी झाले. 2018 7 मुंबईकरांचा मृत्यू झाला, तर 100 जण जखमी झाले. इमारत धोकादायक असल्या तरीही मुंबईकरांना त्याच इमारतीत का राहावं लागतं याचा सगळ्याच राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा. अन्यथा मुंबईत अशाच इमारती कोसळतील आणि निष्पाप मुंबईकरांचा जीव जातच राहील. देवेंद्र कोल्हटकर, Zee 24 तास, मुंबई.